नमस्कार मंडळीनो, आज आपण बीन्स बटाटे ओला नारळ भरून समोसे बनवणार आहोत. ते काय काय आहे ते मी तुम्हाला प्रथम सांगते. प्रथम बीन्स बारीक चिरून घेणे, त्यात थोडासा चिमूटभर सोडा व थोडेसे पाणी घालून एक दोन मिनटं वाफून घेणे, फक्त दोन मिनटं वाफून घेणे. बटाटा शिजवून घेणे, बटाटा शिजवून स्मॅश करून घेणे, फार बारीक न करता थोडासा मोठा. आणि आता हे ओला नारळ, हिरवी मिरची, जिरं, मीठ, कोथिंबीर, अद्रक, लसूण, मीठ ह्याची पेस्ट तयार करून घेणे. आणि आता आपण काय करायचं ते आता पुढील प्रक्रिया पाहूया. ह्या कचोरीचा आपण समोसेचा मसाला तयार करण्याकरता चार हिरव्या मिरच्या, एक चमचा अद्रक, कोथिंबीर थोडीशी, जिरं थोडेसे, मीठ चवीनुसार, आणि साखर, मीठ आणि ओला नारळ हे सर्व मिक्सीमध्ये एकसारखे करून घेणे. तर फक्त पाच ते दहा मिनटं बॉईल करून घेणे. त्यात पाणी पण एकदम थोडेसे घालायचे, म्हणजे त्याचा कलर हिरवा होतो. 5 ते 10 मिनटांनी गॅस बंद करायचा आणि हे आलू हे बटाटे स्मॅश करून घेऊया. सोडा घातल्यामुळं त्याचा कलर हिरवा राहतो. जास्त वेळ शिजून घ्यायची जरूर नाही. बटाटे आपण थोडेसे स्मॅश करून घेऊ शकतो. पण आपण अद्रक, हिरवी मिरची, ओला नारळ, जिरं, मीठ, कोथिंबीर ह्या सर्व एकत्र करून मिक्सीमध्ये फिरवून घेणे. तयार झाले अशा प्रकारचे हे सारण तयार झालेले आहे व आपली बीन्स पण आता शिजलेली आहे. बीन्स अशा प्रकारे मोहायला पाहिजे अशा प्रकारे. आता आपण गॅस बंद करूया. जी व्यक्ती बटाटा लसूण खात नाही तिला फक्त बीन्स आणखी हे आपण सारण त्यात मिक्स करून त्यात थोडेसे साखर आणि लिंबू ॲड करू शकतो. साखर चवीप्रमाणे लिंबूचा रस थोडासा घालू शकतो. हा जैन समोसा पण खायला अतिशय सुंदर लागतो. व हे मिश्रण एकसारखे करून घेणे. हे झाले सारण तयार. आता आपण समोसा कसा करायचा त्या पद्धतीने आता त्याची कणिक बांधून त्याची ती प्रक्रिया करूया. मैद्याची वरची सारण बारीक करण्याकरता, समोस्याची बारीक करण्याकरता दोन वाटी मैदा, दोन टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, चिमूटभर मीठ, थोडेसे तेलाचे मोहन धरले, 3 चमचे तेलाचे मोहन धरले, पाणी घालून एकसारखी खाली थोडीशी घट्ट पुरीप्रमाणे घट्ट बांधून घेते. पुरीप्रमाणे असे पाणी घालून आता घट्ट पीठ बांधून अशा प्रकारे पीठ मळून आपण 15-20 मिनटं ह्याच्यावर झाकू शकतो किंवा ओले कापड ढाकून ठेवू शकतो. 15 मिनटांनी समोसा करायचा, त्याची विधी आपण 15 मिनटांनी पाहू. शिजवलेली बीन्स, बटाटा ऑलरेडी कुस्करलेला आहे, हा वरून सर्व मिक्सरमध्ये केलेला मसाला, हा सर्व मसाला, थोडीशी कोथिंबीर, थोडासा लिंबूचा रस, साखर थोडीशी, थोडेसे मीठ ॲड करून हे सर्व असं हाताने एकजीव करून घेणे. हा झाला मसाला तयार. जैन लोकांकरता आपण बटाटा लसूण घालू शकत नाही, पण नाहीतर असं आपण लसूण आणि बटाटा घातलं तर ते जास्त टेस्टी आणखी छान होतं. आता ह्यात आपण लसूण आणखी बटाटा दोन्ही वापरलेला आहे. मैदा आपण 15 मिनटं भिजून ठेवल्यामुळे असा स्पॉन्जी आणखी मऊ होतो. आता आपण ह्या ब्रेडची तर छोटीशी लोई घेऊन आपण समोसे करण्यास सुरुवात करूया. आता ह्या समोसाचं गोल करून अशी त्याची पोळी एवढी चपाती एवढी पोळीला ही पोळी आपण मैद्यामध्ये लावून थोडासा तेलाचा हात लावून ही पोळी आपण आता अशी लाटू शकतो. आता आपण ही चपाती एवढी अशी मोठी अशी रोळी
चपाती बनविणे. त्यापासून आपण सारण बघू, समोसा करू शकतो. हा समोसा अतिशय क्रिस्पी आणि सुंदर होतो. दोन तास एकदम क्रिस्पी राहतो. ऐनवेळेस आपण जर हे समोसे नुसते बनवून ठेवून ऐनवेळेस तळून घेतलं तर खूपच छान लागतं. सॉसबरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता. आता हा समोसाला अशा चाकूनीमध्ये बरोबर दोन भाग करून त्यात आपण हे सारण घालणार. हे सारण आपण त्यात भरू शकतो. हे सारण सारण असं भर ह्या पद्धतीने भरू. सारण असे आपण भरू. थोडासा कडेला पाण्याचा हात लावला तर ती म्हणजे पुरी बरोबर चिटकू शकते. ह्या साईडला पाण्याचा हात लावणे आणि पुरी आणि ही पुरी आपण त्रिकोणी आकारामध्ये अशी करू शकतो. अजून पाण्याचा हात लावल्यामुळे ही पुरी व्यवस्थित चिटकू शकते. हा झाला आपला समोसा तयार. हा पुन्हा त्रिकोणी आकारामध्ये असा घेऊन आपण त्याला थोडासा पाण्याचा हात लावल्यावर हे व्यवस्थित चिटकू शकतो. ही पुरी हा समोसा आपण हातात घेऊन असा चिटकू शकतो. ही पुरी आपण बरोबर अशी मध्यभागी कट करून घेऊन त्यात हा मसाला आपण भरूया. पाण्याचा हात लावून घेऊ म्हणजे पुरी व्यवस्थित चिटकते. हा व्यवस्थित बंद करून घ्यायचा म्हणजे तेलात तो भाग फुटत नाही आणि व्यवस्थित समोसा तळला जातो. समोसा तळला जातो. त्याचप्रमाणे ही प्रक्रिया आता तेल तापल्यानंतर गॅस थोडासा मिडियम करणे आणि एका वेळेस आपण दोन दोन समोसे असे तेलात सोडू शकतो. आणि थोडंसं तेल त्याच्यावर असे ओढल्यानंतर त्याला समोसा एकसारखा आणि क्रिस्पी होतो तयार. आणि मग उलटा सुलटा उलट्या सुलट्याने असं दोन बाजून हा बंद ह्याच्यावर केलं तर जास्त व्यवस्थित समोसा आपल्याला खाण्यास मिळेल. आणि थोडासा गुलाबी कलरवर तळून काढले समोसा. असं अशा प्रकाराने आपण सर्व प्रकार सर्व समोसे करून घेऊया. काढण्याची गडबड करायची नाही. हा असा व्यवस्थित म्हणजे तळला गेला पाहिजे समोसा. समोसा एकदम क्रिस्पी व सुंदर होतो. त्यात आपण कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे पुन्हा जास्त आपल्याला क्रिस्पीपणा त्याच्यात वाढतो. मधल्या सारणमुळे टेस्टी हा जास्त हेवी पण होत नाही समोसा. लहान मुलं मोठे म्हातारे कुणीही आवडीने खाऊ शकते असा हा समोसा तयार. अशा प्रकाराने आपला समोसा आता तयार झालेला आहे. आपण ह्याच्यात कट करून हा मधला भाग ग्रीन ग्रीन किती सुंदर दिसतो ते पहा. त्याच्यावरून सॉस हा घरी केलेला सॉस आहे. टॉमॅटोचा सॉस हा घरी स्वतः बनवलेला आहे. ही सॉसची बाटली बॉटल दिसेल तुम्हाला बाहेरची, पण हा सॉस आहे घरी केलेला. व त्याच्यावर हिरवी चटणी पुदिना साखर मीठ कोथिंबीर करून वापरलेली ही चटणी आहे. ही आपण ह्या सॉसबरोबर या कचोरीवर खाऊ शकता. ही कचोरी खाण्यास अतिशय सुंदर होते. ती कशी तुम्हाला लागते त्याचा प्लीज रिप्लाय द्यावा.